सर ऍक्च्युअली मला जरा एका दिवसासाठी सुट्टी हवी होती. मला माझ्या आईला भेटून यायचं होतं म्हणून. अरे बापरे सॉरी पण उद्या तर पॉसिबलच नाही. आधीच आपल्या हातात एकच दिवस आहे पार्टीची सगळी तयारी करायला आणि सगळं लास्ट मोमेंटला ठरल्यामुळे थोडी गडबड आहे. आपल्या हॉस्पिटलसाठी एवढा इम्पॉर्टंट इव्हेंट आहे आणि स्वतःहून काही कॉन्ट्रीब्यूट करणं तर सोडा, साधं लक्षही नाहीये तुमचं. सॉरी सर. सॉरी म्हणू नका. प्लीज बाहेर जा आणि फ्रेश होऊन या, गरज आहे तुम्हाला. आज मीटिंग मध्ये मी नोटीस केलं की तुम्हाला खरंच तिची खूप काळजी वाटत होती. एनीवे हाऊ इज शी नाउ? सर शी इज ओके. पण सर ती बोलत नाहीये कोणाशी. सर ती इतकी अपसेट आहे की ती जेवलीही नाहीये आज. तू म्हणालीस ना ती जेवली नाहीये. तिला प्लीज झोपायच्या आधी एक ग्लास दूध देशील प्लीज? देते सर. दादू तू अजून जाग आहेस? ऍक्च्युअली मलाही झोप येत नाही. काय बघतोस टीव्हीवर? नाही काहीच नाही. म्हणजे टीव्ही सुरू आहे आणि तू काहीच बघत नाहीयेस? ओ आता थोडी झोप येते मला. चल निघतो. एक मिनिट काय झालंय तू आज गप्प कायस? नाही रे असं काही नाही, थोडी झोप येत होती. बाकी काही बोल ना तू. ओके ऍक्च्युअली नवीन हॉस्पिटलच्या पार्टीचं टेन्शन आलंय मला. खूप लोक येणार आहेत. सगळं छान झालं पाहिजे रे जसं प्लॅन केलंय तसं. अरे तू कशाला काळजी करतोयस? ऍक्च्युअली एक्साइटमेंट टेन्शन हॅपीनेस नर्वसनेस हे सगळे इमोशन्स एकाच वेळी आलेत माझ्या मनात. होणारच. तुझं ड्रीम पूर्ण होत आहे चिंटू. इट्स अ बिग थिंग फॉर यू. हो ना. आणि या एक्साइटमेंटमध्ये डॉक्टर अंजलींना ओरडलोय मी मीटिंगमध्ये. चलताय रे. बघ तू पण पार्टीच्या टेन्शनमध्ये होतास म्हणून ओरडला असतो. इट्स ओके. ऍक्च्युअली डॉक्टर अंजलीला तिच्या आईला भेटायला जायचं होतं पण पार्टीमुळे मी त्यांची सुट्टी पोस्टपोन केली. ओके ओके ओके. एकदा वाटतंय की चुकलोय मी पण माझा इलाज नव्हता ना. बहुतेक वाईट वाटलं असेल त्यांना. हो वाटलंच. ते वाटलं असेल म्हणजे तिला वाटलं असेल तसं. तू का सोड ना तू. ऍक्च्युअली पार्टीच्या बेटर अरेंजमेंटसाठी मी डॉक्टर अंजलींवर डिपेंड. अँड शी हॅज टू बी देअर इन द पार्टी. या शी इज द मोस्ट बँकेबल पर्सन इन द हॉस्पिटल. शी इज. आणि जे लोक खूप काम करतात आपले त्यांच्याकडूनच खूप एक्सपेक्टेशन्स असतात ना. बाय द वे उद्या खूप काम आहे. टुमॉरो इज अ बिग डे. या ऍक्च्युअली पडल्या पडल्या झोप नाही लागणार मला पण प्रयत्न करतो. चल गुड नाईट. गुड नाईट. गुड. आराम कर. हां. अरे यार रोज ठरवतो की सकाळी लवकर उठायचं आणि तुम्हाला दोघींच्या तयार होऊन बसायचं पण जमतच नाही यार. मग एकदा असा उलटा विचार करून बघ ना की आज मी झोपूनच राहीन, आज मी उठणारच नाही वेळेवर, मग उठशील. है ना? काना खाली आज करेल काहीतरी आपलं. नाही हे उलटा विचार करणं ना तुला बरोबर जमत. हा मी आपण सांगणारच आहे हिला तुमच्या पक्षात घ्या म्हणून. आजकाल तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे बाबा. चल चल मला काही गरज नाही तुमच्या आबांच्या पक्षाची वगैरे. अग गंमत केली ग, आमचा पक्ष डुबवायचा नाही आहे आम्हाला. काय अंजली बरोबर ना? हा अंजली हिला काय झालंय? मगाच बसून बघतोय स्टॅच्यू केल्यासारखी बसूनच आहे बघतोय. काय अंजली चल आपण तुझं हॉरोस्कोप बघूया. तुझी रास कोणती गं? अनु जाऊ दे ना ग. बरं ठीक आहे जाऊ दे तर जाऊ दे. ज्या राशीमध्ये सगळ्यात छान लिहिलं असेल ना ती तुझी रास. अरे बेस्ट आहे. तुम्ही दोघी बघा मी जरा आलोच. अरे वा आज तुम्हाला सुखद धक्का मिळणार आहे असं कन्या राशीत लिहिलंय. आता तरी खुश आहेस का अनु? मला खूप कंटाळा आलाय. चल ना अंजली एवढी नको ना ग अपसेट होऊस.
आज नाही तर मग उद्या जायला मिळेल तुला तुझ्या आईच्या घरी. हा मला आज आत्ता माझ्या आईला भेटायचं आहे. अँड आय एम शुअर तुला नक्की कळू शकतंय की मला असं का वाटतंय. आत्ता मला सगळं कळतंय अंजली, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना ग. चला निघूया. कारण मुळे ना उशीर होतोय, बाकी काही नाही. चलते का हो अंजली मॅडम, चल लवकर. तू बोलू नका, चल. तुझ्यामुळे दरवेळी लेट होते. मला नाही बोलायचं दरवेळी. या वाढ वेळ टाइम लावते. हा बोला असेम सर. असेम सर? असेम नाही रे, निसीम. बोल निसीम, बोल. माझ्या एका मित्राचा फोन आलाय आणि जरा अर्जंट काम आहे, तुम्ही वा पुढे. अरे मग त्याला सांग ना, ड्युटी आवर्स मध्ये नाही बोलते. आता ते मी बघून घेईन ना काय सांगायचं ते. तू जा ना यार, कट ना यार. चल चल चल, हट तू, हट तर ती सांग. हट हट गप्प अनु. अनु पर मी काय म्हणतो, अंजली तिथे जाऊ नाही शकते तिच्या आईला भेटायला म्हणून अपसेट आहे, पण तिची आई तर इथे येऊ शकते ना. हाऊज आयडिया? ब्रिलियंट आयडिया सर. इनफॅक्ट शी विल बी व्हेरी सरप्राइज्ड. सुपर. आज तिच्या हॉरोस्कोप मध्ये पण आलेलं काय सुखद धक्का म्हणून. ओके तिच्या आईला फोन कर. यस सर. तिच्या आईचा नंबर शोधते. काय चाललंय सर? आम्ही अंजलीच्या आईला इकडे बोलवण्याचा विचार करत होतो. अरे कसं आहे, अंजली तिथे जाऊ शकत नाहीये, पण तिची आई तर इथे येऊ शकते ना तिला भेटायला. ग्रेट प्लॅन आहे, लावा फोन लगेच. लाव लाव लाव. जशी बाकीची कामं इम्पॉर्टंट आहे तसं हेही इम्पॉर्टंट आहे. सो ऍब्सोल्युटली. हॅलो. हॅलो काकू, कोण बोलतंय? मी अनु बोलतेय काकू. अनुराधा. हा हा हा, बोल ग. तू कसं काय मला फोन केलास? काकू तुम्ही अंजलीला भेटायला आज इकडे येऊ शकता का? कुठे? मुंबईला? अगं कसं शक्य आहे मला यायला? काकू प्लीज काहीतरी मॅनेज कराल. मी बोल. हा बोल 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 बोल. हॅलो, मी डॉक्टर यशस्वी खानापूरकर बोलतो. हा बोला सर. ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना अंजलीला एक सरप्राईज द्यायचं आहे, सो तुम्ही प्लीज या मुंबई. हो मला कसं शक्य आहे तिकडे आत्ता येणं? अहो 3-4 तासांचा प्रवास आहे आणि मी गाडी आणि ड्रायव्हर पाठवतो ना तुमच्यासाठी. गाडी? अहो नको नको, गाडी नको. नाही अहो माझं ऐका, तुम्ही गाडीनेच या, लवकर पोहोचा. हे बघा प्लीज नाही म्हणू नका प्लीज. बरं बरं चालेल, वाट बघतोय आम्ही. मी ड्रायव्हरला तुमचा नंबर देतो, तो तुम्हाला फोन करेल. बर चाल. बर तयार झालं त्या? हो आता काहीच प्रॉब्लेम नाही. खूप खुश आहे लंजन, कालपासून इतकं तोंड पाडून बसली होती. पार्टीची लिस्ट तयार करा आणि मला दाखवा. पार्टीची लिस्ट. चल येस जा, कामाला लागेल लिस्ट तयार करू. येस अचानक कुठे निघून गेले ती गाई? बरं अनु. येस मॅम. मेडिकल असोसिएशनच्या सगळ्यांना फोन केलेस तू? येस मॅम, मी सगळ्यांना पर्सनली फोन केले. गुड. बरं प्रेस रिलीज बघितलंस ना? हो छान आहे. बर तुझी आणि संसार यांची मुलाखत हवी आहे प्रेसला. मी काही कमिट केलं नाही त्यांना कोणाला, तर बघ. नाही बरं केलं, वेळ असेल तर आपण करू इंटरव्ह्यूज. ओके चल. यश त्या संजीव कुलकर्णीला बोलवायचंय का? मेडिकल असोसिएशनचे एक्स प्रेसिडेंट. हो हो त्याला तर बोलवलंच पाहिजे. करेक्ट, त्यांची खूप चांगली ओळख आहे हेल्थ मिनिस्टरशी, आपल्या कामाचा माणूस आहे. ओके अनु नाव लिहून घे, संजीव कुलकर्णी. ओके मॅम. सर सर माझे काही मित्र आहेत, ते MBA करत आहेत, तर त्यांना आपल्या पार्टीला येण्याची इच्छा होती. येऊ दे ना मग, काही हरकत नाही. थँक्यू सर,
ऍक्च्युली काय ते ना त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये आपलं प्रमोशन करणार आहेत. अरे फक्त येऊ देच. यश, हा राऊतनी जे मेनू फायनल केलं होतं मी चेंज केलंय. त्यांनी काय ते नेहमीप्रमाणे पनीर टिक्का वगैरे सांगितलं होतं. मी थोडं हेल्दी मेनू ठेवलं. म्हणजे उद्या उकडलेल्या भाज्या वगैरे खायला घालणार आहात काय आम्हाला? सर खाऊन बघा, दाद द्याल मला तुम्ही. बघू. अनु एक मिनिट. अनु काही फोन वगैरे आला होता का? टाकून नाही ना सर, मी एकदा फोन ट्राय करू. सर येऊ का? सर तुमचे गेस्ट आले आहेत, आत पाठवू का? नाही नको, त्यांना बाहेरच थांबू दे, आम्ही येतो बाहेर. सबरे चला. अंजली ऐक ना, जरा डॉक्टर रूम मध्ये येशील? माझ्या म्हणजे मला थोडस काम आहे. काय काम आहे? तू ये ना पटकन, मी जाते, मी पुढे होते, तू ये. हा एक एक मिनिट. आता अचानक डॉक्टर रूम मध्ये असं काय वेगळं काम आहे? सर मलाही माहिती नाहीये. काय झालं? मला का बोलवलंय? चूक झालीये खूप मोठी, ब्लंडर. काय काय झालं? पार्टीमध्ये आपण ज्या लोकांना इन्व्हाइट करतोय त्या लिस्टमध्ये तू एक खूप खूप इम्पॉर्टंट नाव इन्क्लूड करायचं विसरलीस. कोणाचं? त्यांचा फोन आला होता मला, खूप नाराज आहेत ते. नाही, कोणाचं नाव मी मिस आउट केलंय? त्यांना कळलंय की आपण पार्टीला खूप लोकांना बोलवलंय पण त्यांना इन्व्हिटेशन गेले नाहीये म्हणून हर्ट झाले ते. इतकी महत्वाची व्यक्ती तुम्ही कसा विसरलात डॉक्टर अंजली? यश नाही, ऍक्च्युली मी ती लिस्ट बनवल्यानंतर मी दोनदा चेक केली ती लिस्ट. तुम्ही हवं तर ओंकार आणि अनुला विचारा. हा माझ काय? उलट मी तर म्हणतो एवढी मोठी चूक झालीच कशी? पाटील. हा आणि आम्हाला इतर काम होती अंजली, इनफॅक्ट लिस्टची जबाबदारी तुझ्यावर होती, है ना? अनु माझ्या नवीन हॉस्पिटलच्या पार्टीला असे व्ही आय पी जर येणार नसेल तर काय उपयोग आहे पार्टी देऊन? आणि या मोमेंटला मी कोणालाही नाराज करू शकत नाहीये. मी सगळं क्रॉस चेक केलं होतं सर, पण मग इतकी महत्वाची व्यक्ती कशी राहून गेली डॉक्टर अंजली? आय एम सॉरी, पण मला माहिती नाही माझ्या हातून ही चूक कशी झाली आहे, कारण मला एक्झॅक्टली कळतच नाहीये तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोणाचं नाव मिस आउट झालंय. यांच्याबद्दल बोलतोय मी. मजे. आणि आता तू आलीस ना तर खूप खुश आहे मी. चला आता आपल्या इथे काही काम नाही, आई मुलीचा एक छान इमोशनल सीन सुरू झालाय. हे सगळे
अचानक डॉक्टर्स रूम मध्ये का गेले? नाही म्हणजे असं कोण येणार भेटायला? मलाही काही आयडिया नाही. नाही मला वाटलं तुला माहिती असेल. इनफॅक्ट कुणालाही असं भेटायचं वगैरे असेल तर यश नेहमी तुला बरोबर घेऊन जातो ना. पण आज असो सपरे अहो, आता बदललंय सगळं. बघताय ना तुम्ही? बघतोय पण मला पटत नाहीये. कारण शेवटी सपरे जाऊ दे ना, नको तो विषय. तू यशची जुनी मैत्रीण आहेस, तिथे सिनियर आहेस. जुनी मैत्रीण आहे म्हणूनच तर त्यांनी पार्टीची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि त्यांनी सोपवलेत तेवढी सगळी कामं कम्प्लीट झालेली आहेत. बाकी कुठल्याही गोष्टीशी मला घेणं देणं नाही. हो आणि इतरांसारखं पुढं पुढं करण्याचा तुझा स्वभाव नाही. त्याचे फायदे तोटेही असतातच, तोटे जास्तच. बाय द वे पण यश खूप उत्साहात होता नाही आता? काहीतरी चांगलं घडलं असेल नाही का? असेल. बरं पार्टीची सगळी तयारी झालेली आहे, काही लागलं तर कॉल करेन तुम्हाला. हो चालेल, निघतो, उशीर झाला. हिला कारण माहित नाहीये आणि ते जाणूनही घ्यायचं नाहीये. आई, हे लाडू इतके घाईघाईत का केलेस ग तू? अगं तुझ्या सरांच्या ड्रायव्हरचा फोन आला मला. मी निघालो इथून तुम्हाला घ्यायला. लगेच बेसन भाजायला घेतलं. म्हटलं त्याला यायला कमीत कमी 3 तास तर लागते, तेवढ्यात माझे लाडू होतील. सो लकी यार अंजली. तू तू पाहिलंस ना, हे असं असतं तिचं टाइम मॅनेजमेंट एकदम परफेक्ट. अगं अनु, तू पण घे ना अजून एक लाडू. काकू मी ऑलरेडी 2 खाल्ले. बस खरंच बस आई, खरंच बरं झालं तू आलीस. इनफॅक्ट मला आज सकाळी जरी कोणी सांगितलं असतं ना की आई येते, तरी माझा विश्वास बसला नसता. अगं तुझ्या सरांचा आग्रहच इतका होता की मला नाही म्हणायची सोयच नव्हती. मला माहितीये नासिम सर खूप आग्रह करतात. मला वाटतं तो यशस्वी सरांचा फोन होता. फोन कोणीही केला असे ना का? काकू आले आहे महत्वाचं आहे की नाही? खरंय. ती सावित्री काकू कशी आहे ग? बरे आहे आता. देवळात भेटल्या ना रोज की तुझी आठवण काढतात आपण. बरं ते जाऊ दे. मला काय तुला सांगायचंय की मागच्या आठवड्यात ना मोहन मामा आले होते. हो कसे आहेत, काय म्हणतात? ते चांगलेच आहेत ग. पण अंजू, त्यांनी ना स्थळ आणले. नाही पण मी त्यांना सांगितलं, अंजूला विचारल्याशिवाय मी काही सांगणार नाही म्हणून. थँक्यू. तुला ना एक माझ्या लग्नाचा विषय तेवढाच मिळतो, बाकी त्याच्या पलीकडे काहीच नसतं. अगं पण मी काय कुठे म्हणतीये? मी त्यांनी जे काही सांगितलं ते तुला सांगितलं. तुला माहितीये ना अजून माझी इंटर्नशिप राहिली. अशी चिडू नकोस ग बाळा. एकदा तुझं लग्न झालं ना की मी या जबाबदारीतून मोकळी होईल. बरं चिंटू, त्या कार्तिकला बोलवलंयस ना तू? माझ्या बॅच मधल्या बऱ्याच जणांना बोलवलंय मी. गँगच असणार आहे सगळी. व्हेरी गुड, ग्रेट. मा मा तेरे करण अर्जुन आ गए मा, कहां है तू मा? अगो बाई, कार्तिकचं ताट आणू की काय ओवाळायला आता? ऍक्च्युली आणायला काही हरकत नाही. हो अशी काय कामगिरी करून आलायत रे दोघ, कळू दे तरी मला. अगं मातोश्री, आपल्या चिंटूनी अगदी शॉर्ट नोटीसवर मोठ्या पार्टीचं प्लॅनिंग अगदी करेक्ट केलंय. ऑफकोर्स दादूची पण खूप मदत झाली मला. नाही नाही दादूची वगैरे काही मदत नाही, जे काही केलंय ते चिंटूनी केले. क्रेडिट गोज टू हिम. अँड टुमोरोज पार्टी इज गोइंग टू बी रॉकिंग. लिहून घे. बाय द वे डॅड पोहोचतात ना वेळेवर? अरे मगाशीच त्यांचा फोन आला होता. एकाही फ्लाईट मध्ये बुकिंग मिळत नाहीये त्यांना. अचानक ठरलंय ना सगळं म्हणून. हे डॅड पण ना. अरे ते फोन करणार आहे तुम्हाला दोघांना. नाही मीच त्यांना थोड्या वेळाने फोन करतो. मी जर आलो फ्रेश होऊन. मी पण आलोच आहे. यश, सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? मेन्यू काय ठरवलंय? तुला खूप आवडणार आहे मेन्यू, तू टेन्शन घेऊ नकोस. सगळी प्लॅनिंग ग्रँड आहे. वा अंजली असेलच पार्टीमध्ये? ऑफकोर्स आई, सगळ्या मोठ्या मोठ्या गेस्टना रिसीव्ह करण्याचं काम डॉक्टर अंजलींकडे. आपल्या हॉस्पिटलचं इम्प्रेशन छान पडलं पाहिजे अँड शी इज द करेक्ट पर्सन. खूप दिवसात भेटली नाही रे. अगं मग उद्या भेट,
आणि असंही डॉक्टर अंजली खूप खुश आहेत. काही विशेष कारण आहे? त्यांची आई आली आहे मुंबईला म्हणून खुश आहेत. अंजलीची आई आली आहे मुंबईत? म्हणजे कशी काय अचानक? तो एक मोठा किस्साच आहे. कसला किस्सा? आज एक गंमत झाली हॉस्पिटलमध्ये. काय झालं? चिंटू माझं टॉवेल कुठे टाकलायस यार? अरे मी कुठे टाकणार? सापडत नाहीये. तूच घेतला असेल, शोधून दे आता मला. ये आलो थांब. ए ए किस्सा कसला? चिंटू तो बघा कसा ओरडतोय. आलोच. आलो आलो. अरे यश किस्सा कसला सांगून जा ना. अंजलीची आई का आली असेल इथे भेटायला?